बी ए फायनलला यावर्षी सोशल अँथ्रोपॉलॉजी हा विषय आहे. अँथ्रोपॉलॉजी हा शब्द इसवी सनाच्या प्रारंभापासूनच अस्तित्वात असला तरी अँथ्रोपॉलॉजी हा शब्द मानवाचे अध्ययन करणारे विज्ञान या अर्थाने वापरण्यात आला नव्हता. 1955 अँथ्रोपॉलॉजी ऑब्स्ट्रॅक्ट या नावाचा ग्रंथ इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाला होता. परंतु या ग्रंथाचे लेखक कोण, त्यांचे नाव काय, याच्याविषयी त्या ग्रंथामध्ये सविस्तर माहिती नव्हती. या ग्रंथात मानवी शरीर आणि आत्मा यासंबंधीचा इतिहास देण्यात आलेला होता. पण त्यानंतर इ.स. 1789 जर्मन तत्त्वज्ञ कांट यांनी अँथ्रोपॉलॉजी हा शब्द लिहिला. या ग्रंथात अँथ्रोपॉलॉजी या शब्दाद्वारे मानवाची उत्पत्ती इतर प्राण्यापासून कशी झाली याविषयीचा अर्थ सूचित केला आहे. मानवशास्त्र हे मानवाच्या कृती आणि त्याची उत्पत्ती याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणून मानवशास्त्राच्या संदर्भात काही विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हर्स्कोविट्सची व्याख्या आहे, मानवशास्त्र मानव व त्याच्या कृती याचा अभ्यास होय. मानवशास्त्र म्हणजे मानव व त्याच्या कृती याचा अभ्यास होय. तर या शास्त्रामध्ये मानवाच्या उत्पत्तीपासून तर त्याच्या कृतीपर्यंतचा अभ्यास या शास्त्रात केला जातो असं हर्स्कोविट्स म्हणतात. क्रोबरनं पण याची व्याख्या केलेली आहे, मानवशास्त्र मानवाचे समूह त्याचे वर्तन तसेच त्याच्या निर्मितीचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. मी सुरुवातीलाच म्हणलं, मानवाची उत्पत्ती कशी झाली, त्याची निर्मिती कशी झाली, तो कशा पद्धतीने समूहान राहत होता, त्याची मनोरंजन साधनं कोणती होती, त्याची अर्थव्यवस्था कशी होती, ते उदरनिर्वाह कशा पद्धतीने करत होते, ते सणसमारंभ कसे साजरे करत होते, या सर्व गोष्टीच्या संदर्भातला अभ्यास क्रोबरनं आपल्या व्याख्यामध्ये म्हटलेला आहे. क्रोबरची व्याख्या त्यानंतर रेड क्लब ब्राऊननेसुद्धा सामाजिक मानवशास्त्राची व्याख्या केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सामाजिक मानवशास्त्राची शास्त्रामध्ये आदिम किंवा निरक्षर समाजाचे अध्ययन करण्यात येते. आदिम सर्वात हा आदिवासी समाजात सर्वात आदिम समाज आहे. तर त्या आदिम समाजाच्या समाज निरीक्षर होता, त्या समाजाची निरीक्षर असल्याचं रॅडक्लिफ ब्राऊन यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर व्याख्या झाल्यानंतर आपण या शास्त्राचे वैशिष्ट्य पाहू. सामाजिक मानवशास्त्राच्या वैशिष्ट्यमध्ये जर गेलो आपण तर पहिलं असं की आदिम समाजाचे अध्ययन करणे, म्हणजेच आदिवासी समाजाचे अध्ययन केलं जातं या शास्त्रात. थोडक्यात असं म्हटलं जाईल की ज्या शास्त्रात आदिवासी समाजाचा किंवा आदिम समाजाचा अभ्यास केला जातो त्याला सामाजिक मानवशास्त्र म्हणतो. आदिम समाजाचं स्वरूप काय होतं, त्याची व्याप्ती कशी होती, त्याचा विकास कसा झाला, या संदर्भातली माहिती आपल्याला सामाजिक मानवशास्त्रामध्ये मिळते. तसेच संस्थागत व सामाजिक व्यवहार संबंध आणि संस्थाचे विज्ञान, आदिवासी समाजाच्या सामाजिक संस्था कशा होत्या, त्याचे व्यवहार कसे होते. जसं की आपण म्हणतो युवागृह ही आदिवासीची सामाजिक संस्था आहे. युवागृहाच्या माध्यमातूनच ते मुलांना शिक्षण देणे, त्याचं सामाजिकरण करणे, त्यांना शिकारी करणे शिकवणे, शिकारीसाठी शस्त्र बनवणे, कुटुंबापासून त्यांना बाहेर ठेवणे, कुटुंबाला सुरक्षा प्रदान करणे, म्हणजे संपूर्ण गावाला सुरक्षा प्रदान करण्याचं काम हे युवागृह हे सामाजिक संघटन करतं. त्याचबरोबर सामाजिक संस्थांनी किंवा व्यवस्थांचे अध्ययन, तर याच्यामध्ये सामाजिक संबंध कसे होते याच्यामध्ये,
तसेच यांची विवाह करण्याची पद्धत कशी होती, जसे कुटुंब संस्था असेल, विवाह संस्था असेल, अर्थसंस्था असेल, राजकीय संस्था असेल, धर्म असेल, जादू असेल, शामन असेल, पुरोहित असेल, यांच्या कशा पद्धतीनं कार्य या सामाजिक संस्थाच्या अंतर्गत चालायचे, ते सर्व अध्ययन या सामाजिक मानसशास्त्राच्या अंतर्गत केलं जातं. सामाजिक मानवशास्त्रामध्ये आदिम समाजाचा अभ्यास केला जातो, आदिवासी समाजाचा अभ्यास केला जातो. तर आदिवासी समाजाचं अध्ययन करण्यासाठी, आदिम समाजाचं अध्ययन करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे त्याची वैशिष्ट्ये समजून घेणं गरजेचं आहे. आदिम समाजाची, आदिम समाजाची खूप वैशिष्ट्य आहेत. डोंगरदऱ्यात राहणारा हा आदिम समाज आहे, प्रगत समाजापासून कोसों दूर राहतो, विशिष्ट भूप्रदेशात राहतो, मर्यादित लोकसंख्या आहे, रक्तसंबंधावर आधारित समूह आहे, निरक्षरता आहे, लेखनलिपीचा अभाव आहे, तंत्रज्ञानाचा अभाव आहे, पारंपरिक आर्थिक व्यवस्था आहे, आवश्यक आणि सांस्कृतिक सजातीय आहे, शोधाची मंदगती आहे, अशी कितीतरी वैशिष्ट्य आहे. विशिष्ट भूप्रदेशात राहतात हे, जसं की आपण ह्या अमरावती डिव्हिजनमध्ये राहत असल्यामुळे आपण सहजच उदाहरण घेऊया की चिखलदरा हा भाग साधारणतः त्या ठिकाणी आदिवासी राहतात. मेळघाट हा साधारणतः आदिवासी बहुल भाग आहे, त्या ठिकाणी अनेक आदिवासी जमाती आल्या. साधारणतः 4 जमाती त्या ठिकाणी दिस प्रामुख्याने दिसतात, कुरकू, कुलम, वापीची, मावाची. तर अशा पद्धतीने हे त्या ठिकाणची एका विशिष्ट भूप्रदेशात त्यांच्या नावावरूनच त्याची ओळख होती. मेळघाट म्हणलं की त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या पुढे आदिवासी बहुल भाग लक्षात येतो. मर्यादित लोकसंख्या असते, छोटे छोटे पाड्या असतात, 10-20 घराचे, 50 घराचे, 30 घराचे, 20 घराचे, आणि घरं कमी म्हणजे लोकसंख्या कमी. रक्तसंबंध आधारित सर्व समूह असतात. संथाल जमातीचा व्यक्ती संथाल जमातीत जन्माला आलेल्या मुलीशी विवाह करत नाही, ते इतर समूहातील मुलीशी विवाह करतात. कोरकू, कोलाम ह्या जमाती साधारणतः आपल्याच रक्तावर आधारित समूह आहे. दऱ्याखोऱ्यात राहत असल्यामुळे या ठिकाणी शिक्षणाच्या कोणत्या सोयी नाही आहे, तिथपर्यंत शिक्षण पोहोचलंच नाही आहे, आणि प्राथमिक शिक्षण पोहोचलं असेल तर ते मुलांना शाळेत पाठवतही नाही आहे. म्हणून निरक्षरतेचं प्रमाण खूपच कमी आहे आदिवासी. आज एवढं निरक्षर असल्यामुळे लिखित साहित्याचा अभाव नाही आहे. सर्व त्यांचे जे कृत्य घडतात, जे काही ते कृती करतात, मग ते धर्माच्या बाबतीत असेल की जादूच्या बाबतीत असेल की वैयक्तिक असेल, ते सर्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. असे खूप ग्रंथ लिहून ठेवले आहे बा, आणि त्या ग्रंथानुसार ते चालतात असं वगैरे नाही, कारण निरक्षरताच खूप मोठ्या प्रमाणात ते काय ग्रंथ लिहिले ठेवतील. तर त्यांची अर्थव्यवस्था ही अतिशय प्रारंभिक अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्था म्हणजे जे आर्थिक क्रिया करतात ते ह्या खूपच प्रारंभिक स्वरूपाचे असतात. वस्तूच्या बदल्यात वस्तू देतात, हीच त्यांची आर्थिक क्रिया आहे. उदरनिर्वाहासाठी शिकार करतात, शिकार वाटून घेतात, अशा प्रकारचे ती याच्यामध्ये साधारणतः सांस्कृतिक सदेह शोधाची मंदगती, विशेष काही करण्याची प्रवृत्ती याच्यामध्ये आढळते, तीच ती प्रवृत्ती अजून येते. म्हणून हे प्रगत समाजापासून कोसों दूर आहेत. तर सामाजिक मानवशास्त्राचे महत्त्वाच्या संदर्भात शेवटी बोलायचं झाल्यात की आदिवासी समाजाचे यथार्थ जर आकलन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सामाजिक मानवशास्त्राचा आधार घ्यायला, तसेच प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी सुद्धा सामाजिक मानवशास्त्राचा आधार घ्यावाच लागतो. एवढंच नाही, आदिवासीच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून जर काही योजना आखायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सामाजिक मानवशास्त्रामध्ये जावं लागतं. औद्योगिक क्षेत्रातील संघर्ष नष्ट करणे, गुरुंगारीचा प्रश्न सोडवणे, ह्या सर्व समस्या सामाजिक मानवशास्त्राच्या माध्यमातून सोडवल्या जातात. म्हणून प्रशासनाला जर आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून
जर सुधारणा करायची असेल, म्हणजे त्याच्या समस्याची निराकरण करायची असेल, तर त्यासाठी सामाजिक मानवशास्त्राला जावं लागेल. अशा पद्धतीनं आपण या सामाजिक मानवशास्त्राचे महत्त्व कसे आहे हे या ठिकाणी शिकलो आहोत.